कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. जनतेपर्यंत पोहोचून शाळेमध्ये पालकापर्यंत हे पाठ्यपुस्तकाचे वाटप करत आहात, नेमकं त्याचं उद्दिष्ट काय? भोकर मतदारसंघामध्ये त्याचं नेमकं उद्देश म्हणजे असा काहीच नाही. पहिलं पूर्वीपासूनच मला ते काहीतरी म्हणजे गोरगरीब बांधा दानधर्म करण्याची आवड असल्यामुळे मी हे आज तुम्हाला नवीन वाटले. तुमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे, म्हणजे अर्धापूरमध्ये झालं, भोकरमध्ये, माझं बुदखेडमध्ये. हे गोरगरीबांसाठी प्रत्येक वेळेस काही ना काही आपण पुन्हा फुलाची पाकळी द्यावं म्हणून आपण ते प्रत्येक वेळेस धार्मिक कामं करता, त्या उद्देशानं कुठेतरी आज मुदखेड तालुक्याच्या बाहेर बी आपण निघायला पाहिजे म्हणून मुदखेड तालुका, भोकर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये तिन्ही जागी गोरगरीब विद्यार्थी असतात, त्यांना वह्या मिळत नाहीत, पेन मिळत नाहीत, त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य आहे. उद्देश याचं दुसरं कोणतं आहे? आपण जे हे कार्य चालू केलेलं आहे, तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे की विधानसभेच्या तोंडावर हे काम चालू केलेलं आहे. चर्चा चालू तर विधानसभा जवळपास म्हणजे आता सुरुवात व्हायली. माझं आता हे कार्य जवळपास 3-4 वर्षापासून माझे कार्य आता माझ्या तालुक्यामध्ये. आता कोणी एखादे वारला असेल त्यांना आर्थिक मदत करणे, विधवा बाया असतील विधवा बायाला मी जे हे करायचं, हे प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत. आता हे आपण उमेदवारी मागणं आणि हे करणं आता लोकांचं म्हणजे पोटसुळ उठायला की बाबा हे या टाईमलाच का माझ्या तालुक्यामध्ये कार्य झालेलं आहे का? तुमच्या तालुक्यामध्ये माहिती नसल्यामुळे काही जणांचं म्हणणं तसं आहे. तुमच्या तालुक्यामध्ये सामाजिक सेवा मोठ्या प्रमाणात आहे, जे तुमच्या वाढदिवसानिमित्त मोठी महिलांसाठी भेटवस्तू दिली आहे, त्या भेटवस्तूसाठी तुमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्या नावाचे वावा आहे, तुमचं काम सर्वच मुदखेड तालुक्यामध्ये चांगलं मानलं जातं. तसंच हे कार्य आमच्या अर्धापूर असो भोकर असो हे कार्य करत त्यापर्यंत पोहोचेल नाही? आपण आता पहिलं मुदखेड तालुक्यामध्येच केलं. आता मुदखेड तालुक्यात गेल्या वेळेस मी माझा लग्नाचा 2500 वाढदिवस होता, 240 विधवा बायला मी सन्मान केला, पुन्हा फुलाची पाकळी देऊन त्यांना सन्मानित केलं. त्याच्या अगोदर मी माझ्या गावामध्ये केलेलं आहे. आता कुठं आता तंड्यामध्ये आमचं वारलं होतं, एक म्हणजे त्यांच्या 2 मुली लग्नाच्या होत्या, त्यांना सुद्धा मी घर बांधून दिलेलं आहे. पुन्हा मंदिराचा जे विषय आहे, प्रत्येक जण माझ्याकडे मंदिराला यायचं, मंदिरालाही मी हा म्हणत नाही, पण ते भंडारे असतील हे प्रत्येक कामं आमच्या मुदखेड तालुक्यात कुठेतरी आता मुदखेडच्या बाहेर बी आपण करावं या उद्देशानं आपण इकडे करत आहोत. आणि आता हे प्रोग्राम चालू केला म्हणजे दरवर्षी आपलं हे सतत चालू राहील. इलेक्शन जरी आपल्याला उमेदवारी जरी मिळायला गेली तरी हे सामाजिक कार्य माझे चालूच राहणार आहे त्यापुढे. म्हणजे सामाजिक कार्य तुम्ही फक्त मुदखेडमध्ये करणार का भोकर मतदारसंघामध्ये? नाही, आता तिन्ही तालुक्यामध्ये मी सामाजिक कार्य करणार. जे माझी सुरुवात झाली प्रत्येक वर्षी माझा हेच कार्यक्रम आहे. आता पुढच्या वर्षी विधानसभा जरी झाली तरी प्रत्येक शाळेमध्ये हे जे वयाचा आणि पेनीचा कार्यक्रम आहे हे पुन्हा राबवले जाणार. दरवर्षी राबवलं. भोकर मतदारसंघात तिन्ही ठिकाणी त्यांच्याकडून काय प्रतिसाद? प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला आहे. फक्त लोकांची आता मतदारसंघाचे काही भावना काही कामं झाले नाहीत त्याच्यावर थोडे लोक बोलले. आता भोकर मतदारसंघामध्ये आज आपलं अर्धापूर आणि मुदखेड भागामध्ये पाणीची सुविधा झाली. माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी हे पाणीची सुविधा केली. त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाण साहेबांना भोकर मतदारसंघातून निवडून दिलं. पण हे शेतकऱ्याची हे पाणीची भोकर तालुक्यामध्ये साहेबांना आतापर्यंत व्यवस्था केली नाही. फक्त मागणी शेतकऱ्याची एवढंच आहे की तुम्ही काही करा, आम्हाला पाणीची व्यवस्था करून द्या अशी लोकांची मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं आपण जर आपल्याला काँग्रेस पक्षावर उमेदवारी दिली समजा आपण निवडून आलो प्रधानांना, आपण भोकर तालुक्यामध्ये पाणी कसं नेता येईल? बोशीहून लिफ्ट करून आपल्याला भोकर तालुक्यामध्ये पाणी आपल्याला घेऊनच जायचं आणि हे प्रयत्न आपले राहतील. काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय का मुलीसाठी तिकीट मागताय? नाही, माझ्या मुलीसाठी मागतो मी तिकीट. माझी मुलगी इंजिनिअरिंग आहे, आता युपीएससीची तयारी चालू आहे, मुलीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागतो. शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा. भोकर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, हो पाण्याची आम्हाला व्यवस्था करा. आता पाण्याची व्यवस्था तर मी अगोदर सांगितलं जाईल, लिफ्ट करून आपल्याला पाणी भोकर तालुक्यामध्ये नेता येते ती व्यवस्था करता येईल. आता मुदखेडच्या भागामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेतीचा जास्त जोर आहे, ते एक विषय आला आहे. पण अर्धापूर तालुक्यामध्ये आपले केळी जास्त उत्पन्न असल्यामुळे इथला एक केळीवर संशोधन काहीतरी हे केलं पाहिजे तो हे आला. आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यामध्ये ऊसाचा जो प्रश्न आहे तो भयंकर अवघड प्रश्न आहे. म्हणजे आपण आज ऊस लावालो जवळपास आपला ऊस काही 18 महिन्याच्या नंतर तुटला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्याची एवढी आर्थिक नुकसान होत आहे की जे ऊस एकरी 50 टन व्हायचा आज 18 महिन्याला गेल्याच्या नंतर कुठे एकरी 30 चे उतार यायला, म्हणजे 20 टन आपल्याला एकरी उतार कमी यायला हे लेट झाल्यामुळं
तेच जर 12 महिन्यामध्ये गेला तर जवळपास 20 टनाचंही जरी आपण पैसे म्हणलं तर 50,000 पर एकरी शेतकऱ्याची 50,000 रुपये नुकसान होते. हे का नुकसान होत आहे? आता हे बरेच शेतकऱ्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या. आपण सतत एका माणसावर जबाबदारी पूर्ण टाकली, त्याची व्यवहार जास्त झाले, त्यांना एकतर कारखान्याकडे बी बघता येत नाही, एकतर मतदारसंघात बी बघता येणार झाले, पुन्हा त्याची एजन्सी असं हे झाल्यामुळं ते व्याप वाढल्यामुळं त्या हे शेतकऱ्याचे नुकसान आहेत. कुठेतरी व्याप करण्यासाठी भोकरच्या मतदार जनतेनं यावेळेस काही की भोकर मतदारसंघातला नवीन इंजिनियर उमेदवार माझी मुलगी दामिनी दादा रोडगे यांना पक्षाने तिकीट दिल्यास जास्तीत जास्त मतदारांना निवडून द्यावं, जेणेकरून आपल्याला कारखान्यामध्ये सुद्धा कसा शेतकऱ्याचा फायदा करता येईल त्या पद्धतीने आपण फायदा करू. भोकर मतदारसंघामध्ये आपण जवळपास त्या घराण्यावर 40 वर्षापासून आपण निवडून देत आहोत. आज आमच्या सरकार नवीन उमेदवार फक्त गाठी भेटी घेत आहे, तर त्याने 40 वर्षापासून सत्ता भोगवल्याच्यानंतर त्यांना गाठी भेटी घ्यायचा काही प्रश्नच येऊ नये. त्याने जर विकास केला असेल, खरोखर जनतेचे कामं केले असते, तर घरी बसून बी लोक त्यांना निवडून देतील. एवढी मेहनत कशाला करावं लागेल त्यांना? त्यांना एक धासकी पडले की आपण कुठंतरी प्रत्येक मतदारसंघाला आपण आतापर्यंत बनवलो याही वेळेस बनवून ह्या दृष्टिकोनातून त्यांना आता प्रचार करावेत. पण जनता भोकर मतदारसंघातली जनता अजिबात त्या आता भूलतापाला बळी पडणार नाही. परवाच्या दिवशी सुजयाला मराठा समाजाने नारेबाजी करून थांबवलं. मराठा आरक्षणासाठी खरंच तुम्ही उमेदवार झाल्यात का निवडून आल्याच्यानंतर काय भूमिका ठेवणार त्याची मराठा समाजासाठी? काय नाही, आता जे नारेबाजी झाली ही गोष्ट म्हणजे चुकीचीच. प्रत्येक उमेदवार कोणी येऊ द्या, त्या गावामध्ये जाऊ द्या, त्यांची भूमिका मांडू द्या, प्रत्येकाने ते ऐकून घेतली पाहिजे. आणि विरोध हा करणं गोष्ट वेगळी झाली. गावातून म्हणजे आपलं ऐकून घ्या, तुम्हाला मतदान करायचं नसेल त्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करू नका, पण गाव बंद हे म्हणजे हे योग्य वाटत, कुठंतरी आपल्याला त्या काळीमा फसल्यासारखं वाटतं, पण हे योग्य नाही. समजा प्रत्येक गावामध्ये माझी विनंती हीच राहील, कोणताही कॅन्डिडेट येऊ द्या, त्यांचे तुम्ही शब्द ऐकून घ्या, तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते निर्णय घ्या. अनेक बेरोजगार तरुण अनेक जिल्ह्यात रोजगारासाठी जातात, त्यांना रोजगार मिळावा, आपली आपण त्यांना रोजगार देणार का मतदारसंघात? विषय कसा, आपल्या भोकरला MIDC जवळपास 15 वर्ष झालं मंजूर होऊन आतापर्यंत ती चालू झाली. भोकरमध्ये MIDC आपण निवडून आल्याच्या नंतर पहिलं प्रधान यांना आपण MIDC सुरुवात करू, MIDC तिथं सुरुवात केलं. मतदारसंघामध्ये जवळपास 10 ते 15 हजार आपले बेरोजगार तिथे कामाला लागतील. त्याच्यानंतर मुख्यला सुद्धा आपल्या डोणगावला मजूर हे झालेले आहे. डोणगावचंही अजून MIDC काही प्रश्न मार्गी लावला नाही आतापर्यंतच्या राजकारण्याने. त्याच्यामुळे ते तिथल्या MIDC आपण प्रश्न मार्गी लावून तिथेही काही हे लागते, बेरोजगार लोक तिथेही सुद्धा कामाला लागतील. त्या पद्धतीने जसं जसं आपल्याला एक एक झाल्याच्यानंतर त्या टप्प्यानं आपल्या मतदारसंघातील लोक इथं पुन्हा किंवा मुंबई इकडे जाण्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करता येईल त्या पद्धतीने आपण निर्मिती करू. मतदारसंघातील शेतकऱ्यांना 2 ते 3 वर्ष झालं पीक विमा मिळालं नाही, याबद्दल आपलं काय धोरण आहे? आता ह्याच्यामध्ये कसं झालंय, आपण सतत एकाच माणसाला निवडून दिल्यामुळं त्यांचं मतदारसंघावर दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना मतदारसंघामधील जे आपले शेतकरी आहे त्यांना पीक विमा मिळाला काय न मिळाला काय त्यांचे म्हणजे अजिबात त्यांना काही म्हणजे परवडत नाही. त्यामुळं आता जास्तीत जास्त आपण हे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कसा पीक विमा मिळता येईल काय नाही त्याचा पाठपुरावा करू, आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण उभं राहू. काँग्रेस पक्षानं आता जी आमची 7-8 जणांची मागणी आहे, 8 जणांपैकी कोणालाही काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊ द्या, त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मी उभं टाकणार. मला जरी नाही मिळाली, पप्पू पाटलाला जरी मिळाली तरी चालते, किंवा रावणगावकरला मिळाली तरी चालते, भोसेकरला मिळाली तरी, कोणीही कॅन्डिडेटला आमच्या उमेदवारी मिळू द्या, त्याच्या पाठीमागं 100% आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत आणि काँग्रेस पक्षाचंच काम करतो.